राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. महाविकास आघाडीत पालकमंत्री पदावरून नाराजी दिसून येते आहे. तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरातांनी नकार दिलेला आहे. तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना नगरचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. तर नगरच्या बाळासाहेबांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडेच विजय वडेट्टीवारांनंतर आता बाळासाहेब थोरात देखील नाराज झाल्याचं दिसून येत आहे. पालकमंत्री पदावरून परभणीचे शिवसेनेचे आमदार देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. परभणीचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या मंत्र्याला देण्याची मागणी आणि त्यानंतर नाराजी असणाऱ्या या नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. विजय वडेट्टीवारांनंतर बाळासाहेब थोरात देखील नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीमध्ये पालकमंत्री पदावरून देखील वाद असल्याचं त्याचबरोबर नाराजी असल्याचं समोर येत आहे. एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी काल मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला अनुपस्थिती दर्शवली तर दुसरीकडे आता बाळासाहेब थोरात देखील नाराज असल्याचं समोर येत आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारीनंतर थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. नगरच्या बाळासाहेबांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं यावरून ते नाराज आहेत. तर त्यांनी आपण पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचं देखील म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे परभणीमध्ये देखील शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची माहिती मिळते. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये सगळ्यात आधी सत्ता स्थापना करताना तीनही पक्षांमध्ये असणारे वाद, त्यानंतर बहुचर्चित असं खातेवाटप, खातेवाटपाच्या दरम्यान देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात नाराजीचे सूर होते आणि त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून देखील नाराजी असल्याचं समोर येत आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतो. या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांच्यानंतर बाळासाहेब थोरात देखील नाराज असल्याचं समोर येत आहे. कालच पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना नगरचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.